नमस्कार, मी गायत्री। आपण पाहत आहात आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बातमी आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची। औसा तालुक्यातील भादा ते शिंदेवाडी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे। या रस्त्यावर प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। खराब झालेल्या रस्त्यांवर अपघात होणे हे नित्याचे झाले आहे। या खराब झालेल्या रस्त्यांबद्दल स्थानिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। नमस्कार। हा रस्ता भादा उटी रस्ता आहे। बरेच दिवसापासून ह्या रस्त्याची अवस्था अशी आहे। इकडे तावरजा प्रकल्प असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये इथून वाळूची वाहतूक होते आहे, आणि वाळूची वाहतूक झाल्यामुळं ह्या रस्त्याची अशी अवस्था बिकट झालेली आहे। आता सध्या लाईटची पाळी, रात्रीची पाळी आहे। रात्री बेरात्री लाईट यायला लागली आहे। सीझन तर सध्या रब्बीचं सीझन चालू आहे पाण्याचं, त्याच्यात हे रस्ता असा रोज आमचा कुणी ना कुणी एक शेतकरी बांधव ह्या रस्त्यावर पडलेला आहे। कुणाचा हात मोड, कुणाचा पाय पोड, मागच्या आठवड्यामध्ये 2 जणांचे पाय मोडले। तरी शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी ह्या रस्त्याचं काहीतरी बघावं, काहीतरी करावं। रहदारी तर भरपूर आहे इकडं, पुढं शिंदेवाडी गाव आहे, पुढं उटी आहे, आणि वाळूचं बी नियंत्रण काय तर करावं। एवढी आमची विनंती आहे, शासनानं ह्याला साथ द्यावी। धन्यवाद।